तुमचं सविताज किचनमध्ये आणि आपण आज पाहणार आहोत सफेद ढोकळा। तर त्याच्यासाठी मी इथं एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण प्रथम हा एक कप बारीक रवा घेतलेला आहे, एक कपल आपण इथं अर्धा कप दही घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं क्रश करून घेतलेलं आहे। एक चमचा पिठी साखर घ्यायची आहे, दोन चमचे तेल घालायचं आहे, आणि चवीनुसार मीठ। आपण ह्या वाटीनं दही घेतलेलं आहे अर्धी वाटी, त्याच वाटीनं आपण अर्धी वाटी पाणी पण घ्यायचं आहे। आणि इथे मी पाव टेबलस्पून सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे, ते पण आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आपण आता ह्याला मिक्स करून घेऊया। तुमच्याकडे एक कपला एक कपच दही असेल तरी चालेल, एक कपाला एक कप दही लागतं किंवा अर्धं दही आणि अर्धं पाणी घातलं तरी चालेल, पण अशा वेळेस तुम्ही पाव टीस्पून सायट्रिक ॲसिड घातलं तरी चालेल। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ह्याला 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। आपलं बॅटर आता तयार होईपर्यंत आपण इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये हे स्टीलचं स्टँड ठेवायचं आहे आणि पाणी गरम होऊ द्यायचं आहे। 10 मिनिट झालेले आहेत, आपण आता बॅटर चेक करूया। बॅटर मस्त फुललेलं आहे, आता आपण हे माझ्याकडे हा केक टीन आहे, तुमच्याकडे असा डबा केकचा नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कुकरचा डबा पण लावू शकता किंवा एखादा उंच ताट वगैरे पण चालेल। तर आपण आता ह्याला तेल लावून घेऊया। याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करायचं आहे म्हणजे ढोकळा खाली चिकटणार नाही। आपण आता ह्या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये मी हा लेमन सॉल्ट घेतलेला आहे इनोचा, तो पूर्ण पॅकेट घालायचा आहे। आणि त्याच्यावरती थोडंसं एक चमचावर पाणी घालायचं, त्याला थोडं ॲक्टिवेट झाल्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर व्यवस्थित फुलल्यानंतर आपल्याला बॅटर डब्यामध्ये ओतायचं आहे। बॅटर आता आपण ओतून घेऊया। आता आपण हा 10 मिनिट स्टीम करायला ठेवायचा आहे। हे पहा आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे, आपण आता हा डबा ह्याच्यामध्ये ठेवूया आणि ह्याला 12 ते 15 मिनिट मस्त वाफ द्यायची आहे। ढोकळा शिजलाय का ते आपण आता चेक करूया। हे बघा मस्त शिजलेलं आहे, आपण ह्याला आता थंड करायला ठेवूया। पण आता इथे तडक्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे 2 चमचे, तेल आता मस्त गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा राई घालायची, 1 चमचा तीळ घालायचं, 3 हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता आणि फोडणी आपल्याला त्या ढोकळ्यावरती ओतायची आहे। पहा आपण आता हा ढोकळा ताटामध्ये काढून घेतलेला आहे,
आणि आपण आता त्याच्यावरती हा तडका घालायचा आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. तुम्हाला आवडत असल्यास थोडंसं ओलं खोबरं पण टाकायचं आहे. आपण ह्याला आता कट करून घेऊया. एकदम जाळीदार ढोकळा बनलेला आहे. हे पहा, खाण्यासाठी ढोकळा तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.